The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Manopubbangamadhamma Manosittha Manomaya मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततोनं दुःखमनवेति चक्कं वहतो पदं संपूर्ण विश्वाला जानी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्रीरत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील समता नगरामध्ये पंचशील मैदानावरती संबोधी महिला मंडळ विशाखा महिला मंडळ आणि सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांच्या वतीने तथा विशेषत्वाने ज्यांनी आम्हाला इथे तब्बल 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निमंत्रित केले असे श्रद्धावान धम्म उपासिका इंगोले आई आणि इंगोले सर तथा संपूर्ण त्यांचा परिवार धम्मदेशना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व माता भगिनी उपासक उपासिका धम्मदेशना देण्यासाठी माझ्या समवेत मंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो ज्यांनी आताच आपणा सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आपणा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि 2600 वर्षांपूर्वी आपल्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। एवढ्या रात्रीला एवढ्या थंडीमध्ये आपण इथे उपस्थित आहात। अत्यंत सुंदर प्रकारे आपण धम्म रॅली पण काढली, भिक्खू संघाचा यथोचित सन्मान केला आणि इथे आता या मैदानावरती उपस्थित आहात। भंतेजींनी सुंदर अशी धम्मदेशना दिली। बघा, आपल्या वाट्याला हे जे जीवन आलं आहे, हे एवढं मोठं वैभव जे आपल्याला प्राप्त झालं आहे, ही नोकरी, सोनं, चांदी, माणिक, मोती, हे गळ्यात, हातात, नाकात, पायात, बोटात जे काही दागदागिने दिसत आहेत, आज एकेकाळी आपली थुंकी सार्वजनिक जमिनीवर पडून जमीन बाटू नये यासाठी आपल्या गळ्यामध्ये मडकं होतं। आपल्याच पायांचे ठसे
सार्वजनिक जमिनीवर पडून जमीन बाटू नये, त्या ठस्यावर इतरांचे पाय पडून त्यांचे पाय बाटतील आणि तसं होऊ नये यासाठी कमरेला झाडू होता. बाबासाहेबांच्या अथक परिश्रमामुळे, प्रचंड त्यांनी केलेल्या समर्पित जीवनामुळे, त्यांनी केलेल्या त्यागाच्या परिश्रमामुळे झाडू गेला आणि आपल्या लोकांच्या कमरेला बेल्ट आला. गळ्यामध्ये असलेलं मडकं गेलं आणि गळ्यामध्ये टाय आली, सूट बूट आला, कोट आला, भारी भारीचे चष्मे, भारी भारीचे घड्याळ आणि तुमच्या अंगावरती असलेले भरझरीचे वस्त्र. तुमच्या घरामध्ये फर्निचर असेल, एसी असेल, कूलर असेल, फ्रीज असेल, एलईडी असेल, एलसीडी टीव्ही असेल आणि अजून काय, बँक बॅलेन्स, गाडीवर गाडी, माडीवर माडी, कुणाकडे BMW तर कुणाकडे स्कोडा तर कुणाकडे कोणती तर कुणाकडे कोणती गाडी असेल. हा बंगला पाहतो आहे मी, सुंदर असा बंगला आहे बघा. आपल्या माणसांकडे बंगले आले, गाड्या आल्या, घोड्या आल्या, सगळं काही आलं. मी हे यासाठी म्हणून प्रारंभी तुम्हाला आठवण करून देतो आहे. आज हे जीवन आपलं नटलेलं आपल्याला दिसते आहे. ज्या लोकांना याचं काहीच वाटत नाही त्यांना मी आठवण करून देत असतो, ही कमाई सारी भीमाची आहे. हे आपण कधी विसरता कामा नये. तो आपला बाप जर झिजला नसता, खपला नसता, राब राब राबला नसता, त्याने विचार केला असता की मला लोक फाईल फेकून देत आहेत, माझ्या स्पर्शाचा विंटाळ करताय, माझ्या सावलीचा विंटाळ करतायत, मला छळताय, मला अपमानित करताय, मी कशासाठी हे झटू, असा जरी यदा कदाचित बाबासाहेबांनी विचार केला असता, मी कधी कधी कल्पना करतो, इमॅजिन करतो की खरंच त्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी सहन केलं नसतं तर हे सोन्याचे दिवस आले असते का आपल्या वाट्याला, आले असते? पण आज इमानाला जागणारे आहेत का सगळेच, आहेत का प्रामाणिकपणे? इमानाला जागणारे सगळेच जण नाहीत. सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आज बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली परिस्थिती नाही आहे. विहार विहारांच्या ठिकाणी आहेत, विहारात जायला कोणी तयार नाही. जर कोणी लोक जमवले तर त्याच्यामध्ये कोण बोलवते, कशासाठी बोलवते त्याचा लोक विचार करतात. अनेक अनेक असे प्रॉब्लेम्स आहेत समाजामध्ये आणि त्यामुळे म्हणून मी तुम्हाला प्रारंभी सांगतो आहे की हे सर्व काही बाबासाहेबांची देण असल्याकारणाने आपण कधीही विसरता कामा नये. रमाईचा त्याग, बाबासाहेबांचा त्याग, 3 मुले गेली बाबासाहेबांची, 1 मुलगी गेली बाबासाहेबांची. बाबासाहेबांचा गुडघा फ्रॅक्चर होता, मानेचा मणक्याचा त्रास होता, कमरेचा त्रास होत होता, डायबिटीजचा त्रास होता, रमाई जवानपणात टीबी होऊन गेल्या. आम्ही विचार करतो आताच्या लोकांकडे पाहून, काही अपवाद वगळता, काही काही आपल्या लोकांकडे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, लोक त्या प्रॉब्लेम्सला पुढे करतात, आम्हाला वेळ नाही म्हणतात, आमच्याकडे पैसे नाही म्हणतात, आम्हाला वेळ नाही, आम्हाला कामाला जावं लागते, आम्हाला झोपावं लागते, सकाळी उठावं लागते. लोक कारण सांगतात, सगळे तसे नाही. तुम्ही चांगले आहात म्हणून एक उड्या मोठ्या संख्येने इथे आलात, परंतु आम्ही समाजामध्ये पाहतो आहे अत्यंत अशी वाईट परिस्थिती आहे. कारण इकडे तिकडे जर तुम्ही पाहत असाल आजूबाजूला तर अत्यंत चांगलं वातावरण आहे, संस्कृतीला जपण्याचं काम करतात लोक, आपापल्या धर्मरीतीरिवाजाप्रमाणे वागतात लोक. पण आपल्या लोकांकडे पाहिलं काही काही की खरोखरच वाटते की भीमके लखते जिगर, अर्ध्यापेक्षा कमीच फक्त इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच. इकडं जाते हात जोडते, तिकडं जाते हात जोडते, कुठं कुठं जाते, डोकं टेकू टेकू घेते, परेशान होते, त्याला ध्यानच राहत नाही. आपले बाबासाहेब आपल्यासाठी परेशान झाले, त्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आणि त्या धम्माचं आपण काटेकोरपणे इमाने इदबारे आचरण करावं, हे देते सोडून आणि भलत्या ठिकाणी जाते आणि स्वतःची शेखी मिरवते. बघा काही काही लोकांकडे पाहतो ती तर असे सरळच ॲटिट्यूडमध्ये, आमच्यासारखं कोणीच नाही, आमचं आम्हाला फोनच केला नाही, सांगितलंच नाही ना आम्ही काही, म्हणजे असेच आहोत का म्हणते. मी त्या तशा माझ्या आयांना, बहिणींना, भावांना, बाबांना विचारतो, जर यदा कदाचित असा तुमच्यासारखा विचार बाबासाहेबांनी केला असता, माझ्याकडे कोणी आलंच नाही समाजाचं काम करा म्हणून, तर कल्पना तर करून पहा, तोच झाडू असता आपल्या कमरेला आत्तापर्यंत,
तेच मडकं असतं आपल्या गळ्यात, थुंकू दिलं नसतं ना, जमिनीवर पाय पडू दिला नसता, त्याचे ठसे उमटू दिले नसते. रक्ताचं पाणी केलं बाबासाहेबांनी. राब राब राबले, तुम्ही आठवण करा, बडोद्याला बाबासाहेब होते, बॅरिस्टर असलेले आपले बाबासाहेब, सूट बूट टाय कोटात असलेले, लाल बुंद गोरे पान होते बाबासाहेब, एकदम उंचच्या उंच त्यांची पर्सनॅलिटी तुम्ही जर कधी फोटोत पहा, एकही फोटो असा अकराळ विकराळ नाही आहे, सुंदर नीटनीटका आणि शिस्तबद्धच फोटो आहे बाबासाहेबांचा. तुम्ही कुठचाही फोटो पहा, तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस वाचला असेल कधी ग्रंथसंपदा, त्याच्यामध्ये पहा तुम्ही दुर्मिळ फोटो, किंवा जिथे कुठे तुम्ही गेलात, कधी मुंबईला गेलात, कधी पुण्याला गेलात, कधी नागपुराला गेलात, तुम्ही कधी फोटोग्राफ्स पाहाल बाबासाहेबांच्या दीक्षाभूमी स्मारकामध्ये असलेल्या आणि कुठेही असलेल्या, तर प्रत्येक फोटोमध्ये बाबासाहेब असे नीटनेटके आहेत, स्वच्छ आहेत एकदम. आणि हे यासाठी म्हणून सांगतो, एवढे सुंदर गुणवान, दिसायलाही सुंदर होते, वाहनालाही होते आणि गुणालाही होते बाबासाहेब, तरीसुद्धा त्या बडोद्याच्या संस्थानमध्ये काम करत असताना त्या काळातल्या परिस्थितीने बाबासाहेबांना छळलं धर्माच्या नावावर आणि बाबासाहेबांना फाईल असे फेकून देत होते. बाबासाहेबांनी आपलं नाव आणि जात बदलून त्या बडोद्याला राहिले बाबासाहेब. मी विचार यासाठी तुम्हाला सांगतोय हा, की जर ये दा कदाचित बाबासाहेबांनी विचार केला असता की नको ते बडोदा आहे, नको गुजरात, नको हे कामच करणं नको, मी प्राध्यापक आहे, मी वकिली करेल, मी प्राध्यापिका करेल, माझ्या परिवाराचं जीवन उदरनिर्वाह चालवेल, मला कुणाशी काही देणं घेणं नाही, विचार तर करून पहा तुम्ही असं जर केलं असतं तर, आपल्या आताच्या काही लोकांसारखं की आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्हाला बोलवलंच नाही, पॉम्प्लेटवर नावच नाही आणि फोनच केला नाही, मेसेजही आला नाही वगैरे वगैरे, शुल्लक गोष्टी बघा आहे कशाला चिपकून राहत आपले लोक, काही काही शुल्लक गोष्टीला, मला सांगितलं नाही, बसायला काही दिलंत नाही, काय काय याच्यामध्ये विशेष. आम्ही फिरतोय बघा रोजच्या रोज, म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेत नाही, आता सर पाहतात, आई पाहते, इंगोली आई, नेहमी नेहमी फिरत आहो आम्ही. 15 तारखेला निघालो औरंगाबादवरून आम्ही साहेब, किती तारखेला, 15 जानेवारीला आम्ही निघालो. ज्यांच्याकडे आमचा नंबर असेल त्यांना दिसत, ते स्टेटसला ठेवत असतो, सोशल मीडियावर आम्ही ॲक्टिव आहोत मुद्दा म्हणून, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार होतो. 15 जानेवारीपासून निघालो, आता 8-9 फेब्रुवारीला आम्ही रिटर्न औरंगाबादला जाणार आहोत, पुन्हा तिथून मग शिबिर वगैरे करून पुन्हा आम्ही बुद्धगयेकडे जाऊ आणि पुन्हा धम्माचा प्रचार. हे सांगतो यासाठी की तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे, फुकटचं बाबासाहेबांचं खालं तर ते पचणार नाही. कसं पचेल, पचेल फुकटचं कसं पचेल हो. बाबासाहेबांनी जर एवढी मेहनत कष्ट घेतले आपल्यासाठी आणि आपण म्हणत असेल मीच कमवलं, मीच करतो, मी हे केलं, अहो पण हे सगळं जरी आत्ता आपण कमवत असेल, पण ही पात्रता कोणी आणून दिली आपल्या वाट्याला? गाव खेड्यातून शहरात कोणी आणलं आपल्याला? संविधानात्मक तरतुदी स्कीम, कोणते घरकुलन, कोणती स्कीम आणि कोणतं रिझर्वेशन आणि कोणतं काय काय, हे कोणी करून ठेवलं आपल्यासाठी? कोणी करून ठेवलं? हे आपण कधीही विसरता कामा नये. जे लोक विसरतील बाबासाहेबांनी जे जे काही केलं त्या सगळ्या गोष्टींना आणि आपल्यामध्ये जे मशगूल राहतील, तर आपण शाप बीप काय देत नाही. पण सिरियसली विचार करा तुम्ही, सिरियसली विचार तर करून पहा. शेवटी बाबासाहेब रडले होते माहिती आहे तुम्हाला, नानक चंद रत्तूकडे बाबासाहेबांनी पश्चातापाचे अश्रू गाळले. गागऱ्याच्या भाषणात बाबासाहेब आपल्याच लोकांना उद्देशून म्हणाले, मुझे पढे लिखे लोगोने धोखा दिया. सगळ्याच नाही, पण जे धोका देत असतील त्यांना हे लागू होईल ना. धोका म्हणजे कोणता, तर खायचं आहे बाबासाहेबांचं, बाबासाहेबांचं आणि गायचं दुसऱ्यांचं. पुढं पुढं हांजी हांजी साहेब 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 करत 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 सारा समाज दावणीला बांधायचा आणि कोणते कोणते कामं करायचे रिकामे, सगळ्या समाजाला फसवायचं ठकवायचं, नाही का? असं करत असेल तर बेमानी आहे का नाही, आहे का नाही? मुख्यत बसू नका मी हे करवाले, आपले प्रवचन ऐका तर तुम्ही चॅनलला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला, तुम्हाला कळेल मग काय असते धम्मदेसना, काय असते बुद्धाचं वचन, काय असते बाबासाहेबांचा त्याग. हे मी मुद्दा म्हणून तुम्हाला बोलतो आहे, कारण आम्ही फिरतो, वेगवेगळे अनुभव येतात, चांगलेही लोक आहेत समाजामध्ये, वाईटच सगळे आहेत असं नाही आहे, पण चांगल्यांची संख्या कमी आहे आणि वाईटांची संख्या मात्र जास्त आहे. विशेष म्हणजे खेकडा प्रवृत्ती फार जास्त आहे आपल्याकडे. कोणती?
कोणती? खेकडा प्रवृत्ती. कशी खेकडा प्रवृत्ती? यांचं नाव घेतलं बापा बापा असं पोट दुखते, असं पोट दुखते. मेहकरमधल्या कोणत्याच मेडिकलवर त्याची गोळी भेटत नाही. मेहकरमधल्याच काय बापा, बुलढाणा जिल्ह्यात कुठल्या मेडिकलवर गोळी भेटणार नाही त्याची. असं खराब खराब तोंड करते असं. मी काय दिसलंच नसेल काय, मी काय दिलं नाही काय, आणि मी काय येत नाही का, आणि त्यांनाच बोलवलं ना, असं केलं ना तसं केलं. क्षुल्लक गोष्ट आहे ना. अहो आम्ही प्रवास करतो रात्रंदिवस, कितीतरी वेळा अपमान होतो, कितीतरी वेळा त्रास होतो, कंबर दुखते, गुडघा दुखते, काय काय दुखते. म्हणजे सांगतोय म्हणून नाही सांगत आहे, पण सांगतोय तुम्हाला झालं काय झालं. हे देह जरी मेला आपल्या बाबासाहेबांच्यासाठी तर कोणतं काय केलं, आपलं उपकार करतो का बाबासाहेबांसाठी? त्या बाबासाहेबांनी अनंत उपकार केले. हे जीवन जरी आपण पूर्ण दिलं तर बाबासाहेबांवर तो उपकार कोणीच करू शकत नाही हो. बाबासाहेबांच्या उपकारवरती उपकार कोण करेल? पण आपण मात्र इमान राखलं पाहिजे. खेकडा प्रवृत्ती समाजामध्ये पाहतोय आम्ही. कोणी जर करते तर त्याला बदनाम करतात, कोणी जर पुढे होईल तर त्याला मागे खेचण्याचं काम. त्याच्यातल्या काय त्रुट्या काढता येईल ते त्रुट्या काढते. कोणी पुढाकार घेतला तर त्यांचं काय खरं. मी नेहमी सांगतो कोल्ह्यांची सिंहाची एक गोष्ट. काही काही समाजात असेही लोक आहे बघा, एकीकडे काही लोक चांगलं पेरण्याचं काम करतात, समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्याचं काम करतात, लोक जोडण्याचं काम करतात, आणि काही काही असे करू करू नाक मुरडणं सुरू, लोक बिघडवणं सुरू. त्यांना काय लागले त्या हिंगोलीला, आणि त्यांना काय लागले मेसरामला, आणि त्यांना काय लागले गवईला, आणि त्या काय तुमचे काय आडनाव बापा मला काय माहिती नाही. पण असे लोक आहे समाजामध्ये बघा. ते सिंह आणि कोल्हा जंगलामध्ये होता. कोल्हा सिंहाकडे आला आणि त्याला विनंती केली की महाराज तुम्ही जंगलाचे राजा आहात, आता तुमचं वय होत आलंय, आणि माझी इच्छा आहे तुमच्या सेवेत राहण्याची. जर तुम्ही कबूल कराल, मला परवानगी द्याल, तर शिकार चालून आल्यावर तुम्हाला मी सांगत राहील, सूचना देत राहील. सिंह म्हणे ठीक आहे हरकत नाही, मला तर हेच पाहिजे म्हणे. असा कोणी माझा सेवक होत राहिले, किती सेवक होत राहील, तर अजून काय पाहिजे मला. तर मग एकदा शिकार केली केली, कोल्ह्यानं शिकार सांगितली की शिकार चालून आली, सिंह गेला आणि झडप मारली, आणि सिंह निघाला रिकाम्या हातानं गुफेकडे जायला. कोल्ह्याला सांगितलं याला घेऊन या शिकारीला. हरीण मारलं होतं एक, आता हरीण होतं मोठं, कोल होतं छोट. कोल कोल दृष्टांत दृष्टांत आहे, नाही तर तुम्ही म्हणाला कोल का गुई बोलते का. बोधकथा समजते ना तुम्हाला, त्या बोधकथा टायटलमध्ये त्याचा अर्थ आहे. बोधकथा बोध घेण्यासाठीच्या कथा, कथेतून लवकर कळते. तर सिंह गेला झडप मारून हरणावर, हरण मेलं, हरण पडलं. सिंहानं कोल्याला सांगितलं की याला घेऊन ये गुफेमध्ये. कोल्हा चतुर होता, काही लोक लय चतुर असतात असे. तर कोल्हा सिंहाला म्हणे महाराज थांबा. ते म्हणे काय झालं? काहीच हरकत नाही, मी या शिकारीला घेऊन येतो म्हणे माझ्या पाठीवर टाकू. पण बघा तुम्ही जंगलाचे राजे आहात. ते म्हणे हो, मी जर या शिकारीला माझ्या पाठीवर घेऊन येतो तर जंगलातले इतर प्राणी काय म्हणतील? एवढा धडधाकट राजा म्हणणारा माणूस ओझं दिले कोल्ह्याच्या पाठीवर आणि स्वतः रिकाम्या हातानं चालला. सिंहाची ट्यूब पेटली. सिंह म्हणे बरोबर आहे गड्या तुझं. मग सिंह त्यालाच म्हणे मग सांग काय करू ते. तर कोल्हा म्हणे महाराज हे ओझं तुमच्या पाठीवर घ्या, मी पाठीमागून सपोर्ट केल्यासारखं करतो आणि मी कणत राहतो. लोक ते पोतं बितं उचलताना करतात कन्नत, काय तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, कन्नत म्हणतात का? करतात म्हणतात ना, करतात ना लोक. बघा काही ओझं वगैरे उचला आता होते ते दम लागते ना त्याच्यामुळे, ते काही काही नाटक नाही येते तर होते ना तसं. तर कोल्हा म्हणे सिंहाला मी पाठीमागून असं धरल्यासारखं करतो, माझ्या अंगावर घेतल्यासारखं करतो, पण अंगावर तुम्हीच घ्या, नाही तर लोक तुम्हालाच म्हणतील अरे सिंहाचं काय खरं नाही, राजा कमजोर आहे वगैरे वगैरे. तर सिंहालाही पटली ती गोष्ट. सिंह म्हणे बरोबर आहे तुझं. तर सिंह पुढं त्याच्या पाठीवर शिकारीला घेऊन आणि कोल्ह्यानं असं फक्त लावलेत हात आणि कंते कोल्ह आणि ओझ सिंहाच्या पाठीवर. तसे समाजात काही काही लोक आहेत बघा, आहेत का नाही? हा होच म्हणता बापा, नाही काय म्हणाल तुम्ही, खरंच आहेत बघा. देणार नाहीत काहीच नाही, पुढे येणार नाही, मदत करणार नाही, सहकार्य करणार नाही, माणसं जोडणार नाही, समजून घेणार नाही, समजून सांगणार नाही. पण चांगलं काही झालं की जाग्यावरच बसून त्यांचं काय खरं आहे हो, त्यांना काय काम धंदा नाही काही नाही, मी केलं नसतं का, मी काय कमी आहे का, असं आहे का, तसं आहे का, आणि ढेकळाचं ज्ञान नाही काही. पहा माणसं फोडायचं सांगाव फक्त बस. चांगली गाडी सुरळीत चालली ती गाडी पंक्चर कशी करायची
एवढं सांगा, तुम्ही नाही बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच चांगलं नाही आहे, तुम्ही तर फार चांगले मेहकरवासी आणि त्यामुळे इथे हे यासाठी म्हणून मी सांगितलं, समाजात अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपण या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला, बघा काय दिलं बाबासाहेबांनी, संविधान तर दिलंच दिलं पण बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला, त्या बुद्धाच्या धम्माचं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. नाही तर बाबासाहेब म्हणाले की माझ्या माघारी उद्या चालून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे असं बोट करून म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराजांनी बुद्ध धम्म बाटवला. तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातच बुलढाण्याच्या जवळ काहीतरी आहे, आपण जाहीरपणे बोलत नाही, तुम्ही जाता की नाही माहीत नाही, तुम्ही तर नाहीच म्हणाल बाप्पा, आणि जे जातात ते मुखेत बसतील अशी, जे जात नाहीत ते नाही जात म्हणतात, आणि जे कधी कधी तर जे जाणारे म्हणतात आम्ही जात नाही बापा, आम्ही जात नाही बापा, आणि काय सांगावं आम्ही जात नाही बापा, म्हणणारे जात असतील तिकडं काय काय करत असतील, तुम्ही नसाल जात, परंतु अशा प्रकारे बुद्धाचा धम्म आपल्याला दिला असल्या कारणाने आपण तो पाळला पाहिजे. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले की हे लोकांनी उद्या असं म्हणू नये यांनी बाटवला. आज जर खरंच 67 वर्षानंतर आपल्या लोकांकडून 22 प्रतिज्ञा पाळल्या जात नसतील, आपल्या लोकांकडून 22 प्रतिज्ञा कोणासाठी आहेत, आपल्या लोकांसाठी किती, दुसऱ्या लोकांसाठी आहे, कोणासाठी आहे, आणि कोण पाळाव, त्या नुसत्या म्हणण्यासाठी आहे का, उजळणी करण्यासाठी आहेत का, कशासाठी आहेत, पाळण्यासाठी आहे. भाकर कशासाठी असते, कशासाठी, अशी दाखवण्यासाठी असते का, ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी, हे पा आम्ही किती गोल बनवली, हे पा आम्ही किती गोल बनवली, हे पा आम्ही पांढरी बनवली, हे पा आम्ही नरम बनवली, फायदा होईल का त्याचा, काही फायदा किंवा होईल, खाल्ल्यावर फायदा होईल की नाही. धम्माचंही तसंच आहे, बाबासाहेबांच्या विचारांचंही तसंच आहे. बाबासाहेबांचा जय जयकार किती केला आणि या मेहकरमध्ये तुम्ही किती मोठी जयंती काढली आणि किती मोठा डीजे लावला आणि किती लोक रात्रभर पोहरं जरी नाचले, त्याचा फायदा काय होईल, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार होण्यासाठी होईल फायदा त्याचा काही. मी तर म्हणतो बाबा जयंती बाबासाहेबांची आणि नाचतात लोक, जयंती बाबासाहेबांची आणि एन्जॉय आपला, जयंती बाबासाहेबांची खातो गोड धोडा आपण, विचारांचं काय, महत्वाचं काय आहे, विचार महत्वाचा की फोटो महत्वाचा, विचार महत्वाचा आहे, विचारच महत्वाचा आहे, विचार महत्वाचा की जय जयकार महत्वाचा. मी 100 वेळेस जय भीम जय भीम जय भीम म्हणत राहिलो, नुसताच रिकामा जय भीम फुकटचाच, फायदा होईल त्याचा काही समाजाला मला स्वतः आला, फायदा केव्हा होईल, जेव्हा बाबासाहेबांनी जे जे म्हणून काही सांगितलंय शिकवलंय आपल्याला जबाबदाऱ्या दिल्यात त्या जर पाळल्या जात असतील आपल्याकडून तर फायदा, तर बाबासाहेब केलं आपण लखते जिगर, नाही तर मी सांगतो तसं खरोखरच भीम के लखते जिगर, तिकडंच संध्याकाळी जयंती करतो म्हणते आपण, पोटात काही गेल्याशिवाय नाचता येत नाही म्हणते आम्हाला. अरे कायचा तू बाबासाहेबांचा, तू भलत्याच कोणाचा तरी असेल, जर दारू पिल्याशिवाय तुम्हाला जयंती करता येत नाही तर कायचे अनुयायी बाबासाहेबांची, जर हिंसा हिंसेचं कर्म करत असाल, चोरीचं कर्म करत असाल, खोटं बोलत असाल, व्याभिचाराचं कर्म करत असाल, निंदा करत असाल, चुगल्या करत असाल, व्यर्थ बडबड करत असाल, भांडणं करत असाल, वादविवाद करत असाल, शिवीगाळ करत असाल आणि दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करत असाल तर कोण म्हणू शकते बाबासाहेबांचे अनुयायी आहे. अनुयायी कुणाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला, अनुयायी म्हणजे ज्या महापुरुषाचे आपण अनुयायी म्हणून घेतो त्या महापुरुषांमध्ये असलेल्या सद्गुणांचं अनुसरण करणे, अनुकरण करणे हे ज्यांना जमते ते अनुयायी. अदरवाईज जे भलतच काय काय करतील ते अनुयायी होऊ शकतील काय, नाही होऊ शकणार. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे आपण वागलो पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगेल आता या पिढीने तुम्ही जर कधी बाबासाहेबांचे विचार पाळले नाही, भगवंताच्या धम्माचं आचरण केलं नाही तर उद्या भविष्यात एवढी वाईट परिस्थिती येईल आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, हे लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येकाने करून ठेवा काळजावरती, कारण वेळ एकदा निघून गेली की वेळ पुन्हा परत येत नाही. आत्ता समजा जो काही वेळ झाला, आत्ता रात्रीचे 9:04 झाले, आत्ता भंतेजी इथं बसलेले आहेत, हा माईक आता सुरू आहे, हा टॉपिक आता तुम्हाला सांगणं सुरू आहे, उद्या येईल का ही वेळ, हा हे मैदान राहील इथं, चटया राहील, तुम्ही पण येऊन बसाल इथे, घड्याळात एवढे वाजलेले असतील,
पण आत्ताचा जो माहोल आहे तो राहील का उद्या? म्हणजे याचाच अर्थ वेळ राहत नाही, थांबत नाही, वेळ बदलत असते जीवनातली प्रत्येकाची. आणि म्हणून भगवंताने सुद्धा सांगितलं बघा की कायम काही गोष्टी, चार पाच गोष्टी लक्षात ठेवा. जे लोक बेधुंद होऊन जीवन जगतात, बिलकुल स्वतःचंही भलं करत नाहीत, इतरांचंही भलं करत नाहीत, एकदम दारू गांजा बिडी तंबाखूमध्ये तल्लीन राहतात, स्वतःला त्रास देतात, इतरांनाही त्रास देतात, माय बायको लेकरं भाऊ बहीण नवरा बायको सोबत पण नीट वागत नाहीत, समाजाचेही होत नाहीत आणि घरच्याचेही होत नाही, असे जे लोक आहेत भगवंताने सगळ्यांसाठीच सांगितलं आहे की बघा आपण पहिली गोष्ट तर म्हातारे होणारे आहोत. प्रत्येकजण प्रत्येकाच्या वाट्याला माथारपण आहे. आज आपण जवान आहोत, तंदुरुस्त आहोत, बॉडी बिल्डर आहोत, परंतु एक दिन आएगा हम भी बूढ़े बन जाएंगे. बनेल की नाही बूढ़े? और लाख कोणी म्हणू द्या आम्ही बनू शकत नाही, ते खोटं ठरेल त्यांचं. कारण भगवंताचं वचन आहे की इथे प्रत्येकाला माथारं व्हावं लागेल. आणि माथारं झाल्यावर केस पांढरे, कोणती पॉलिश लावा, किती भारीची आणा, अमेरिकेहून आणा का जपानहून आणा, जगात अशी कोठच पॉलिश नाही की जे नॅचरली माथारपणामुळे काळ्याचे पांढरे झाले ते जशास तसे काळेच राहतील एकदा लावल्यावर. होईल का? काळ्याचे पिवळे, पिवळ्याचे पांढरे, पांढऱ्याचे निळे होतात काही काही लोकांचे. पॉलिश लावू लावू परेशान होते. माथारपण झाकू द्या म्हणते मला जरासं. खायचं ढेकळाचं झाकल्या जाईल माथारपण झाकल्या जाते का? कंबर दुखायची सुरुवात झाली की कंबर दुखत राहते, गोळ्या घेऊ घेऊ परेशान होतात माथारे लोक. गुडघे एकदा दुखायला सुरुवात झाली की गुडघ्याच्या गोळ्या घेऊ घेऊ ऑपरेशन करू करू परेशान होतात. पण तारुण्याची सर माथारपण करू शकत नाही. एकदा का माथारपण आलं की बस आपण चाललो जन्मगावावरून मरण गावाकडे, वाटचाल सुरू आहे आपली, प्रत्येकाची वाटचाल सुरू आहे. म्हणून माथारपण केव्हाही येऊ शकते हे कायम लक्षात ठेवून आपल्या घरात जे माथारे लोक आहेत किंवा समाजामध्ये जे माथारे लोक आहेत त्या सगळ्यांची सेवा करा. जर तुम्ही जवानपणात माथाऱ्यांची सेवा कराल, मग ते सासू सासरे असो की आई वडील असो की अजून कोणते माथारे लोक असो, निश्चितपणे तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल. जेव्हा तुम्ही माथारे व्हाल तेव्हा तुमची सेवा करण्यासाठी कोणीतरी उभं राहील प्रेमाने. अदरवाईज तुम्ही आता माथाऱ्या लोकांना जर त्रास द्यायला सुरुवात केली, त्यांच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आणले की कल तुम्हारी बारी आएगी, और जब तुम्हारी बारी आएगी तो रोने के अलावा हमारे पास कुछ नहीं रहता, बस सहना पड़ता है. काय करावं म्हणतात आता, असं म्हणतात लोक आता. काय ढेकळं करायचं? जेव्हा करायचं तेव्हा नाही केलं, तेव्हा म्हटले मी बदलात घेतो बदलात घेतो. मग आपल्यावरही वेळ येते बदल्याची, आणि मग कोणाला सांगा? म्हणून बदले घेत बसू नका. आपलेच लोक राहतात, 19-20 तर होताही राहत आहे ना. आपले माँ बाप है, आपले सास ससूर है, आपले घर के लोग है, जो भी कोई है. भगवान बुद्धांनी सांगितलं आज ज्यांच्या वाट्यावर वेळ आली आहे उद्या आपण त्या ठिकाणी असतो, उद्या आपल्यावर वेळ येते. कारण पृथ्वी गोल आहे. कशी आहे पृथ्वी? गोल आहे. आणि म्हणून आज ज्यांच्या वाट्याला जे काही दुःख आलं असेल, कोणती गोष्ट आली असेल, तर उद्या आपण त्यांच्या ठिकाणी असतो. म्हणून माथारपण कायम लक्षात ठेवा की आपणही माथारे होणार आहोत, आणि माथाऱ्यांची सेवा करा. आणि या तारुण्याचा मत ठेवू नका, अहंकार ठेवू नका, म्हणाले भगवान बुद्ध, या जीवनाला सेवेसाठी समर्पित करत राहा. दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने, आजारपण. काही लोक बघा आजाऱ्यांची सेवा करत नाहीत, कोणी शी थू काय काय करते तर लोक नाकाला पदर लावतात. घरातल्या घरात अशा भरपूर घटना घडतात. काही काही आया बाबा सांगतात, भंतेजी आम्ही लय मरमर केली, खूप कष्ट केले, हे सगळं काही कमवलं, पण पोरगाय विचारत नाही, सुंत पाहतच नाही, आणि फार त्रास होतो. आता कोणाकोणाला काय काय सांगाव, आणि सांगून उपयोग नाही. गाडी पुढे गेलेली असते ना, आणि चुका झालेल्या असतात. असं काही नाही की जवानाच्या चुका झालेल्या असतात, त्या माथार लोकांनी चुका केलेल्या असतात, केलेल्या असतात का? बाबा मुकेश हसू लागले पा. हा, आपलं झाकून ठेवते, आपल्या चुका झाकू झाकू ठेवतात लोक, आणि दुसऱ्याच्या उजागर करतात. आणि मी चुकलत नाही म्हणतात, मी चुकतच नाही. तसं तर सगळेच लोक म्हणतील मी चुकत नाही मी चुकत नाही, पण सगळेच्या सगळे लोक चुकतात. बुद्धाला आणि अर्हताला सोडून सगळे लोक चुकतात. या कायाने वाचाने आणि मनाने सगळ्यांकडून चुका होतात. फक्त आपल्या चुका झाल्या की झाकून ठेवायच्या, आणि दुसऱ्याच्या झाल्या की पाखडत बसायच्या.
इथंच गणित बिघडते. मग भगवान म्हणाले जरी कुणाच्या चुका झाल्या तर समजून घेतलं पाहिजे, आपल्या पण होतात, मोठ्या मनानं चुका सहन केल्या पाहिजे. म्हणून आजार पण प्रत्येकाच्या वाट्याला आहे. आज दुसऱ्यांच्या वाट्याला तर नंतर आपल्या वाट्याला. तुम्ही कधी जाऊन बघा हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलच्या बाहेर असणाऱ्या लोकांकडे. सरकारी हॉस्पिटलात लोक असे बारीक चेहरा करून असतात. या जगात कितीतरी लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा कमी पडतो, ऑपरेशनसाठी पैसा नसतो, ॲडमिट करण्यासाठी पैसा नसतो, पैशाअभावीसुद्धा पेशंट मरतात कितीतरी. याचा अर्थ असाही नाही की पैसा असले म्हणजे जगतातच. कोरोनात असे लय लोक मेले की ज्यांच्याकडे लय पैसा होता. एकदा मरण यायचं तर थांबू शकत नाही कोणासाठी. आणि म्हणून कायम लक्षात ठेवा म्हणाले भगवान बुद्ध, आजारी आपणही आजारी पडणाऱ्यांपैकी आहोत. म्हणून जे कोणी घरचे बाहेरचे आजारी लोक पडतील त्यांचे बनायला शिका, सेवा करायला शिका, डोकं दाबायला शिका, हातपाय दाबायला शिका, पाठ दाबायला शिका, मालिश करून द्यायला शिका, मलम लावून द्यायला शिका. शिका म्हणजे तशी सेवा करा, नुसता गळा दाबण्याचा विचार करू नका. असे काही काही लोक आहेत, पेपरात बातम्या येतात पा, कोणी कोणी गळा दाबून कोणाला मारलं म्हणून. अशा बातम्या येत नाहीत का? येतात. आता तुमच्याकडे घडतात का नाही काय माहीत नाही. तुम्ही नाही बापा तसं करू शकत, पण असे आहे ना लोक मारतात एकमेकाला, खून करतील, रक्त काढतील, डोक्याला मारतील. काही काही लोकांकडे पाहतो दारुडी लोक, हा बायकोचं डोकं फोडते, बायकोचा हात फोडते, काय काय मारते, कुठं कुठं मारते, कोणकोणत्या वस्तूनं मारते. दारू तर मोठी बेकार आहे बघा. दारूमुळं तर घरं उद्ध्वस्त होतात, लेकरं उद्ध्वस्त होतात, घरदार उद्ध्वस्त होते, इज्जत चव्हाट्यावर जाते. आणि म्हणून भगवंतानं पंचशिलेमध्ये पाचवं शील सांगितलं की दारूपासून अलिप्त राहिलं पाहिजे, मादक द्रव्यांपासून अलिप्त राहिलं पाहिजे. म्हणून आजार पण आपल्याही वाट्याला येते. म्हणून जे कोणी आजारी असतात त्यांची सेवा करा. भगवंताने सांगितलं की मरण धर्मी आपणही आहोत. कायम लक्षात ठेवा की आपणही मरणाऱ्यांपैकी आहोत. आज आपण ज्यांच्या अंत्यविधीला जातो एक दिन आता आहे, तिथं नंबर आपला लागते. लोक विचार नाही करत, पण विचार तर करून पहा की आता आपल्याला काही वाटत नाही कोणी गेल्यावर. आपल्याला वाटते बा कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणाचं काय काय झालं. पण एक दिवस येतो आपले डोळे बंद पडतात, आपला श्वास थांबतो, आपली नाडी बंद पडते आणि सगळं काही जाग्यावरच राहते. आपण एकदम निघून जातो या जगातून. कायम लक्षात ठेवा म्हणाले भगवान, आपण मरणधर्मी आहोत. आहोत की नाही? कोण इथं अमृत पिऊन आले बापा? शंभरी गाठली तरी बी बटन तर दबायचंच राहते, दबते का नाही? कोणाचं तर आईच्या उदरात दबते बटन, कुणाचं जन्माला आल्याबरोबर बाळ असताना, कुणाचं रांगणारं बाळ जाते, नाही का? तारुण्यात मृत्यू होतो, लग्नाच्या अगोदर, नंतर. सुंदर कुरूपणाचा तर संबंध नाही काही, श्रीमंतीचा गरिबीचा संबंध नाही काही, शिक्षित असतील अशिक्षित असतील याचाही काही संबंध नाही, जाती धर्माचाही संबंध नाही. सगळे लोक मरण धर्मी आहेत म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून जेवढं आयुष्य मिळाले त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे, त्यासाठी धम्माचं आचरण करता आलं पाहिजे, त्यासाठी महापुरुषांच्या विचारांशी प्रामाणिकपणे राहिलो पाहिजे, वागलो पाहिजे. या वाणीने कुणाला दुखवलं नाही पाहिजे. ही वाणी चांगलं बोलण्यासाठी दिलेली आहे, माणसं जोडण्यासाठी दिलेली आहे, माणसं तोडण्यासाठी दिलेली नाही आहे. जर ही वाणी चांगली असेल तर जगाला जवळ करू शकतो, आपल्या कवेत घेऊ शकतो. ही वाणी चांगली असेल आणि डोक्यावर बर्फ असेल तर. पण जर इथं कडुलिंबाचा पाला ठेवला असेल आणि इथं आगीचे गोळे ठेवले असतील तर ज्यांच्या बरोबर राहतात ते तुमचे होत नाही. हाडासोबत हाडं राहतात, मांसासोबत मांस राहते, खातात एकाच घरात, पण असं इकडंच पाहते ते बोलतच नाही. 6 महिने बोलतच नाही, वर्षभर बोलतच नाही. सापन मुंगूस, सापन मुंगूस. बोललं की मला कशाला सांगितलं म्हणते, आणि मी दिसतो का मग, आणि मग काय झालं म्हणते. बापा तुमच्या वाट्याला येत असेल असं, पण झाकली मूठ कोण सांगते. काही काही लोक फुशार कितच असतात असं काही काही. आता ज्यांच्या वाट्याला चांगले दिवस आहे ते पुण्यवान समजू आपण, पण सगळेच तसे नाही आहेत. इथं आयांचाही अपमान होतो, इथे आईचाही अपमान होतो अनेक अनेक घरात, इथे वडिलांचाही अपमान होतो अनेक अनेक घरात, इथे भावाला भाऊ विचारत नाही अनेक अनेक घरात, इथे बहीण भावाचं पटत नाही अनेक अनेक घरात, इथे पती पत्नीचं पटत नाही अनेक अनेक घरात.
जरी श्रीमंती असेल, शिक्षण असेल किंवा कोणत्याही जाती धर्माचे असतील, आणि भगवंताने सांगितलं हे सगळं काही संपवण्यासाठी आणि वातावरणाला शुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी तुम्हाला सील पालन करावं लागेल. या वाणीवर संयम ठेवावा लागेल, मनावर संयम ठेवावा लागेल, शरीरावर संयम ठेवावा लागेल, तरच तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन आणि इतरांचंही जीवन एकदम उज्ज्वल करू शकता. आणि त्यासाठी म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. म्हणून तिसरी गोष्ट सांगितली की आपण मरण धर्मी आहोत, आपण मरणारे आहोत हे लक्षात ठेवून जोपर्यंत जीवन प्राप्त झालंय ते जीवन इतरांचे अश्रू पुसण्यासाठी, इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ते कामी पडलं पाहिजे. धम्माचा प्रचार प्रसार करण्याच्या कामी पडलं पाहिजे. धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी तुम्ही सहाय्यक बनले पाहिजे. भंतीजींना बोलावून धम्म देसना वगैरे तुम्ही आयोजित करणाऱ्यांपैकी असले पाहिजे. आणि म्हणून एकदा आपल्या इंगोले आईसाठी, इंगोले सरांसाठी सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत करा. हे महान पुण्य कमवलं बघा त्यांनी. खरोखरच तुम्हाला सांगतो तब्बल 1.5-2 वर्षे खरंच झाले असतील सर, तेव्हापासून आईचं सुरू आहे. ह्या रडूरडू परेशान होत्या म्हणे बाबा. सर सांगत होते की माझं कोणतं पाप आहे का काय माहीत. भंतेजीला एवढे दिवस झालं बोलवतो आपण, भंतेजी येतच नाही, भंतेजी येतच नाही. आता कुठं कुठं जावा, कसं जावा, रात्र ऐकळेना आम्हाला, दिवस ऐकळेना, लोक तर थक्क आहेत पाहणारे, तुम्ही एवढं फिरताच कसे. आणि फिरूनही बी रात्रीलाही बसवलं आम्हाला की सुरूच प्रवचन, रात्रभर देऊ शकते प्रवचन. बघा जेवण मिळो न मिळो, उपाशी असलो तरी प्रवचन असते, सकाळी उठवलो तरी प्रवचन देऊ शकते. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये हा भाव असला पाहिजे की बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आपल्याकडून झाला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला मी हे सांगतो आहे की इमान ईदबारे बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये, सामाजिक क्रांतीमध्ये आपण वेळ दिला पाहिजे, बुद्धी खर्च केली पाहिजे आणि आपला पैसासुद्धा खर्च केला पाहिजे. कारण आज आपल्याकडे जे काही आहे ते केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं आहे. बरोबर की नाही? खातो तो घास आणि घेतो तो श्वास कुणामुळे? काल कवडी मोल जिने वा मनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. काल कवडी मोल जिने वा मनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेबांची ही किमया आहे हे खरंच कायम लक्षात ठेवा. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, कवडीची किंमत नव्हती ना हो. आता ही बसलेली माझी आई असेल किंवा बाबा असेल तिकडे, तुम्ही आठवून तर पहा तुमचं बालपण. कुत्र्याला किंमत होती पण माणसांसारखी माणसं असून माणसांना किंमत नव्हती. कोणी विचारायचं नाही, कोणी किंमत द्यायचं नाही. आणि आज अंगावर सोनं मावता मावेना आपल्या, लोक सलाम करतात लोकांना, सॅल्यूट करतात, नमस्कार करतात, सेक हँड देतात, आपल्या घरी जेवायला येतात लोक. हा जो बदल घडवला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि म्हणून मी जो शब्द प्रयोग केला सुरुवातीला प्रारंभीला की फुकटचं खाता कामा नये. कसं खाता कामा नये? तुला फुकट दिलं या सार, दिलं ना फुकट. काय दिलं बाबासाहेबाला तुम्ही? बाबासाहेबांना काय देतोय आपण? देतोय का काय? जाने चालाया आम्हाला स्वतःचे पाय दिले, जाने चालाया आम्हाला स्वतःचे पाय दिले. त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. तीन मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तीन मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. केली परवा? केली का परवा? बिलकुल परवा केली नाही. म्हणून तुम्ही सुद्धा सावध असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, सील सदाचाराचं पालन केलं पाहिजे, दैनंदिन जीवनामध्ये पंचशील पाळलं पाहिजे, आठवड्यातून 1 दिवस आर्य उपोषताचं पालन केलं पाहिजे आणि स्वतःचं जीवनही सुखी करावं, बाबासाहेबांचा विचार जनमाणसामध्ये पेरत राहावा. आपलं दी ग्रेट हॅपीनेस नावाचं यूट्यूब चॅनल आहे,
तुम्हाला बाबासाहेबांनी अँड्रॉइड मोबाईल दिले आहे, तुमच्याकडे यूट्यूब वापरत असाल तर आपल्याला बिघडवणाऱ्या, आपल्या परिवाराला बिघडवणाऱ्या मालिका चित्रपट पाहणं सोडून द्या आणि बुद्ध बाबासाहेबांचा विचार ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूबमध्ये जाऊन सर्चमध्ये दी ग्रेट हॅपीनेस सर्च करा. तुम्हाला आपलं चॅनल दिसेल, त्याला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि जे जे कोणते प्रवचन आहेत आपल्या समाजामध्ये परिवर्तन घडून आणणारे सर्व प्रवचन आहेत ते शेअर करा एकमेकांना व्हॉट्सअपवर इकडे तिकडे आणि बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करा अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांच्याकडून मी इथे वेळेच्या अभावी व्यक्त करतो. इंगोले सरांनी, आईने आणि तुम्हा सर्व विशाखा महिला मंडळ, संबोधी महिला मंडळ आणि आपल्या परिसरातील सर्व श्रद्धावंतांनी आम्हाला इथे धम्मदान देण्याची संधी उपलब्ध करून दिली. सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. दि ग्रेट हैप्पीनेस. बुद्धं शरणं गच्छामि.